आणि का नुसता मोबाईल आल्यापासून नाही का नुसतं रील्स रील्स रील्स, दुसरं काही कामच नाही आहे. आणि रात्री कितीला झोपलाय बाबू? 5 वाजेला झोपलाय. 5 वाजेला सकाळी मी कॉल केला होता तेव्हा तो उठलाय. हा, त्यांनी वेळेच्या आत शॉप ओपन केलंय, ती गोष्ट वेगळी की त्यांनी वेळेच्या आत शॉप ओपन केलं. बरोबर 10:00 शॉप ओपन झाली ना? डोळे बघा, त्याचे डोळे आणि कालच्या दिवशी 2 दिवस आधी पण कान पट्ट्या जोडन. 1 वाजता मीच रडून रडून झोपली होती. असो, तर कस काय मंडळी, मजेत ना? स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, म्हणजे तुमच्या हक्काच्या चॅनल मध्ये. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की मी सध्या खूप बिझी, तरी सुद्धा तुमच्या प्रेमामुळे तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी मी डेलीचे ब्लॉग करते आणि वेळात वेळ काढतीच आहे. कारण की तुमचं खूप जास्त प्रेम आहे माझ्यावरती, आय नो. आणि असंच प्रेम तुमचं असू द्यात माझ्यावरती. आणि दिव्याचा उद्या बर्थडे, तर दिव्यासाठी आपण काहीतरी सरप्राईज प्लॅन करणार आहे. मी काहीतरी सरप्राईज काय करू रे, मला काही सुचतच नाही. ऍक्च्युली मी याच्या अगोदर असलं काही केलेलं नाहीये कोणासाठीच नाही. म्हणजे मी कधीच असं नाही की मी बर्थडे सेलिब्रेशन नाही केलाय कोणाचा, पण मग ते असं सरप्राईज किंवा मग आपलं आपलं केक घेऊन जायचा, बर्थडे सेलिब्रेट करायचा, एक बुके द्यायचा, काहीतरी छोटं मोठं गिफ्ट द्यायचा विषय संपला. पण आता तिने पण माझ्यासाठी सरप्राईज दिलं होतं, तर तुम्हाला माहिती हे सगळं काही देवाणघेवाण असतं नाही का, म्हणजे हो की नाही? करत नाही मी आतापर्यंत बर्थडे सेलिब्रेट करणार. तू कधी कोणाला करत नाही? आणि बर्थडे सेलिब्रेट पण नाही केलं मला, नाही माहिती. मी मुलाबद्दल बोलतच नाही. मी थोडी ना तो कुठल्या मुलानी थोडी ना माझा बर्थडे सेलिब्रेट केला, किंवा मी थोडी ना कुठल्या मुलाचा बर्थडे सेलिब्रेट केला. तिने माझा बर्थडे सेलिब्रेट केला, तिने मला सरप्राईज दिलं, तर माझं पण कर्तव्य होत बनतं की मी पण तिला सरप्राईज देऊ. तर काय सरप्राईज देऊ, आय डोंट नो. जिंदगीभर विसरणार नाही असं सरप्राईज. यार गाईज, असा हा असं मोबाईल पकडून माझा हात दुखतोय. तर मला प्लीज यार, तुम्ही काय सांगणार, तुम्ही हा ब्लॉग उद्या बघणार आहे, तुम्हाला काय विचारू की तुम्ही काय सरप्राईज देऊ उद्या स्टोरी मध्ये, म्हणजे जेणेकरून तिला उद्याचा ती ब्लॉग बघेल आणि मग तिला कळेल की काय विषय चालणार. नाही, तिला कळणारच नाही, कारण की हा ब्लॉग अपलोड होणार आहे 11 वाजेला. आणि ती कशी तिचं दुपारी करायचं ना उद्या संध्याकाळी 11 वाजता बघितल्यानंतर तिला कळून जाईल ना सगळं. हा यार गाईज, सरप्राईज सरप्राईज ही सरप्राईजच असलं पाहिजे. यांना पण कळून जाईल की हा असा विषय, पण यांना जर अचानक कळल्यानंतर डायरेक्ट दिसलं किती भारी वाटत ना. तर गाईज, माझा हात आहे ना, हा तेच माझा हात आहे ना, खूप दुखत होता असं पकडून, सो मी असं ठेवलंय. तर बघ हाताला किती हे झालं ते आहे का काही प्रॉब्लेम. गाईज तुम्हाला एक सांगायचंय, मला खूपच नाही खूपच सिरियस गोष्ट आहे, तुम्ही पण थोडस सिरियस व्हा आणि त्या सिरियस गोष्टीमध्ये माझी मदत करा. ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी हक्काने सबस्क्राईब करा. मला काय वाटलं काहीतरी असं वेगळं आहे काहीतरी, सिरियस नाहीये, ये बात सिरियस नाहीये सबस्क्राईब वाली. और गाईज, जिस किसी ने अभी तक अपना बेल आइकॉन को दबाया नहीं होगा तो तुरंत जाके दबाइए. अरे वाह, घंटा दाबा पटकन. म्हणजे तुम्हाला माझं प्रत्येक नोटिफिकेशन येईल. असो, तर गाईज मला ना ब्लॉग अपलोडिंगला लावायचा, आता जस्ट डाउनलोड झालाय. 11 वाजलेत, किती वाजलेत? 11:16 झाले. तर मी पटकन ब्लॉग अपलोडिंगला लावते, नाही तर मग परत म्हणतात दीदी तू ब्लॉग अपलोड नाही केला, दीदी ब्लॉग नाही दिसला. सो मी पटकन अपलोडिंगला लावते आणि मग बघू. अजून म्हणजे नाही का खूप सारं नियोजन करायचंय, मला बाहेर जायचंय, थोडस काम आहे, काम करून घेते. उद्या बर्थडेची तयारी करायची, उद्या बर्थडेची तयारी सुद्धा आहे. सो मी पटकन आवरते आणि भेटू मग थोड्या वेळात. डायरेक्ट जिंकी पार्टी. हे गाईज, तर आता आमचा झालाय जेवणाचा वेळ. आज 1 पण नाही वाजला, 1:15 झालेत. आणि जेवण म्हणजे मला जायचंय बाहेर ऍक्च्युली. आणि काल नागेश दादा नव्हता जेवण करायला, तर यश दादा होता. तर आज नागेश दादा आणि मी जेवतीये. तर मम्मानी काय दिलंय माहिती नाही, कारण की मी उठायच्या अगोदर मी उठायच्या अगोदरच मम्मीचा स्वयंपाक झालेला असतो. आणि आज बनवली कशाची भाजी,
ब्लर झाली. अच्छा हे शेंगा आहेत शेंगा, तर चला आता आपण मस्त जेऊ शेंगा आणि पोळी. बाप ऑइल बघा नुसतं तेल आताच टपण्याला घरी नेऊन ठेवलाय मी त्या दिवशी 15 लिटर. टेन्शन घेऊ नका, असं नाही का असं झालायचं झपकन टाकायचं मापात पाप झालं ना पाहिजे. 15 लिटरचा डब्बा आहे तर काही विशेष नाही, तेल नुसतं पचपच तेल, त्याच्यामुळे माझा घसा नीट नाही होते बहुतेक. तेल जास्त खाते आणि मम्मीला सांग जरा तेला ठेवा म्हणा कंट्रोल, तेल काय कमी भाव नाही बघ ना पचपच तेल. हे बघ इकडच्या साईडला तर पूर्ण तेलच तेल दिसते, इकडे बघ. बाप रे मम्मी तू जर हा ब्लॉग बघत असशील ना तर प्लीज असं नको करू ग, जीव जातोय माझा. तेल निघाले इकडं असो, तर चला आता आपण जेवण करू. हे गाईज, तर मी जस्ट माझं काम करून आली बाहेरून आणि तोपर्यंत नागेश दादा होता इथं आणि मी यायच्या अगोदर त्यांनी सगळं शॉप आवरले. म्हणजे मी गेली होती, किती वाजेला गेली होती, 1:15 गेली होती. आता किती वाजले, 4:27. काल मी 7:27 झाले होते, तर त्याला काय बोलले होते, संध्याकाळचे 2:27. तर असं होत राहतं माझ्याकडनं. आता वयामानानुसार तुम्ही समजून घेऊ शकता मला. आणि मी ज्या ठिकाणी गेले होते ना गाईस, तिथून मी इतकी रिलॅक्स होऊन आली ना, तर मला आता नुसती झोप येते. नाही मी तिथं नाही घेतला ब्लॉग, बंद होत. मग मी कुठे गेले होते, मग मी कुठे गेली होती दलिंद्र. म्हणलं पार्लर बंद होत का तिथे, म्हणते पार्लरला गेली, मी म्हणलं बंद होत का. कोल्हापमध्ये नसते गाईज, मी माझ्या फेसची थोडीशी छोटीशी ट्रीटमेंट घेतली, तर मला कमेंट्स करून सांगा की माझा फेस कसा वाटतोय. बघितलं नाही, मी फोन करणार तुला. तर मला काय वाटतं माहिती आहे पोरांनो, आता तुम्ही मला इज्जतीत काहीतरी खाण्यासाठी आणावं अशी माझी इच्छा आहे. नाईस नाही इच्छा आहे. आणि तुम्हाला माहिती का मित्रांनो, मी नाही का गाडीमध्ये 3 दिवसाला पेट्रोल फुल करते. माहित नाही भाऊ, पण स्कूटी मधनं पेट्रोल निघत नाही मी असं ऐकलं. पण मग कस काय, मी 3 दिवस म्हणजे 3रा दिवशी मी फुल करते. फिरतच नाही गाडी, फक्त माझं येणं जाणं एवढंच. हा गेला तर वॉशरूम गेला तर तेवढं नाही रे, गाडीचं सर्व्हिसिंग ऑरेज काही प्रॉब्लेम आहे एवढं नाही जात रे, तरी पण मेकॅनिकल माझं चहा पाण्याचा काय विषय. मग खायला म्हणजे चहा बिस्किट बघाले, याचे 10,000 रुपये येणार रे आज, काही विषय नाही. 10,000 आहे 10,000 चहा पाच कळलं ना, चहा आणि बिस्किट. पेमेंट झालं याचं म्हणलं का पार्टी का दिली. अरे बाप कसला दलिंद तोंडाच आहे तू. चला आता मी सगळ्यांना पैशासाठी फोन करते, सगळ्याकडे माझे पैसे सगळ्यात पहिले तर याच्याकडेच आहे माझे. याच्याकडे 3.5 आणि 5.5 नाही 6,200 रुपये तुझ्याकडे माझे. हॅलो 6,200 रुपये याच्याकडे किती आहे, याच्याकडे 1,300. चौदा आता इथं उधारी सांगत बसले ना तू, मला तोंडात मारायला कोणी उघडणार नाही. तर असो मस्त चहा वगैरे आणायला पाठवते, चहा बिस्किट खाते, झोप येते. झोपणार तर नाही कारण की शॉपमध्ये झोपू नये असं म्हणतात. लय सनाट झोपायची मी अगोदर, पण आता नाही. तर चहा बिस्किट घेते, भेटते मग तुम्हाला. हा उद्या देऊचं पुट्टी बुड्डे हॅपी बर्थडे, जोर से बोलो हॅपी बर्थडे. आज आई तिला फोन करते, आज तिला दिवसभरचा फोन नाही केला, तिला विचारते कधी येते म्हणून. चलो गाईस, तो मैं मिलती हूँ आपको थोड़ी देर के बाद. तो अभी मैं पहले दीव से बात कर लेती हूँ और फिर उसके बाद मैं मिलती हूँ आपको. और क्या प्लान है वो भी मैं आपको बताऊंगी, जरूर बताऊंगी. 300 चा पेट्रोल टाक, 2 चहा आण, 1 पार्लेजी. काय सांगितलं मी तुला, काय बोल काय झालं.
मी तुला उठलं सुटलं नाही काय सांगितलं मी तुला मला पब्लिकला दाखवायचंय महाराष्ट्रातली तमाम पब्लिक त्यांना माहिती जोपर्यंत तुझ्याकडे फोन नव्हता तोपर्यंत तू किती नीट होता जसं तुझ्यापाशी फोन आलाय ना तू माजून गेलाय काय काय सांगितलं मी तुला हा पेट्रोल कितीच पेट्रोल सांगितलं इकडे बघून सांग किती पेट्रोल कितीच टाकायचं जोडे भाई तेवढंच कान पट्ट जोडू 300 पेट्रोल 2 चहा आणि एक पार्ले जी आणि बाकीचे पैसे रिटर्न लक्षात राहील निघ ना आता गाडीवरती खराबच होणार आहे जावा लवकर जाऊ मस्त पैकी आपली चहा आणि बिस्किट आलेली आहे तर नागेश दादानी आठवणीनी म्हणजे मोबाईलच्या याच्यात न पडता मस्त पैकी त्यांनी चहा आणि माझे फेवरेट बिस्किट घेऊन आलेला आहे सो आता आपण मजा घेऊ चहा आणि बिस्किटची हे गाईज तर दीवचा बर्थडे तुम्हाला माहिती आहे तर आता थोड्याच वेळामध्ये दीवचा बर्थडे स्टार्ट होणार आहे आता वाजले 10 म्हणजे 2 तासाने दीवचा बर्थडे स्टार्ट आणि हॅपी बर्थडे इन ऍडव्हान्स लवकर इकडे ये चल हग कर चल व्लॉग आहे तर अशाच प्रकारे माझं नको मला पहिलेच करमत नाहीये झोपू नको झोपून आग करणार नाही नको आता भेटायला आली ना कोण म्हणतो ना असं अरे पाय ना पिसा कसा दिसायलाय होंबा केडंबा ते गागर घेऊन म्हटलं होतं तुला येताने ब्लॉग मध्ये नको टाकू रे लोकांची बघण्याची दृष्टिकोन चेंज होतात तुमच्याकडे दीदी पोर बघणारच नाही तुझ्याकडे नाही हिच्याकडे बघणार नाही पोराची गरज तर गाईज दिवसभरामध्ये काय घडलंय तुम्ही सगळ्यांनी बघितलंच आहे आणि काय म्हणतात आता दीवचा बर्थडे पण स्टार्ट होतोय तर दीवचा नको ना चाऊ तर नाही का काय देऊ प्लीज मला एंड करू दे नाटक करू नको नीट राय तर नाही का उद्या तर काहीतरी असो गाईज तर गाईज असा होता माझा आजचा दिवस जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच लव्ह यू ऑल आणि उद्याचा ब्लॉग तुम्ही ना स्किप करता बघा कारण की उद्या दीवचा बर्थडे आणि काहीतरी तिच्यासाठी सरप्राईज असणार आहे जे की मी इथे नाही आता ती आलीच आहे तर तिच्या समोर मी काय सांगणार आहे ना सो सांग यार प्लीज जय महाराष्ट्र जय शिवराज शंभूराज जय भीम जय 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 तर भेटू आपण उद्या बाय बाय.